गरिबी ही नशिबाने दिलेला एक शापच आहे. या शापामुळे जीवनाच्या वाटेवर दुःखाच्या डोंगरासोबत नेहमी संघर्ष करावा लागतो. समाजासाठी काहीतरी करावं ही इच्छा सृजनशील माणसांना स्वस्थ बसू देत नाही. आपल्याला समाजाला काहीतरी देणं लागतं या उदात्त भावनेतून भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे मित्र परिवार यांच्याकडून अकोला जिल्ह्यातील पातूर येथील गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. आम्हाला काही कामं धंदे नाहीत, काही नाही, म्हणून या गावाला त्या गावाला फिरायला लागते. मुसाफिर माणसं आम्ही, तर आता तुम्ही साड्या दिल्या त्याच्यावर आम्हाला धन्यवाद झाला बाबा. गरीब माणसं आम्ही, का पोट भरायसाठी हिंडा लागते आम्हाला या गावात. समाजसेवा करण्यासाठी पैशापेक्षा जास्त महत्वाची असते ती इच्छाशक्ती. कोणच नाही वाटलं, तुम्ही जर भाऊ बंधासारखे वाटल्या, दिवाळी केली मस्त चेनानं झालं, साड्या नेसतील तर तुमचं नाव काढील भाऊ. महेश दादा लांडगे यांनी गोरगरिबांना मदत केली, त्याबद्दल आम्ही आभार मानतो. अनेक लोक पैसा संपत्तीने श्रीमंत असतात, पण मनाने श्रीमंत असणारे लोक फारच कमी असतात. असेच पातूर येथील मनाने श्रीमंत असणारे, गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे या सहृदय लोकांच्या कार्याला मनापासून सलाम. महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनचा एक सदस्य आणि महापौर राहुल दादा जाधव यांचा एक सहकारी आणि राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवडचा अध्यक्ष शिवकुमार पायस, प्रथमतः दिवाळीच्या पण या ठिकाणी शुभेच्छा देतो. आमचे भोसरी विधानसभेचे दमदार आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांचा विजयोत्सव आम्ही या विदर्भातील पातूर शहरामध्ये या ठिकाणी आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत.